नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी रेश्मा बोडके आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी राज्यातील गोर गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त दहा रुपयात थाळी देणारी शिवभोजन योजना येत्या सव्वीस जानेवारी पासून राज्यात या योजनेची अंमलबजावणी होणार आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आवाहन करत आहेत आपण ऐकूयात आमच्या सरकारने असं ठरवलेलं आहे की गोरगरिबांना दहा रुपयामध्ये शिवभोजन देण्याची योजना आम्ही सुरू करत आहोत जे आमच्या वचननाम्यामधलं जे आमचं वचन होतं की दहा रुपयात थाळी ते दहा रुपयामध्ये शिवभोजन ही योजना आम्ही सुरू करत आहोत आणि त्या उद्घाटनाला आपण सर्वांनी यावं असं आमंत्रण मी आपल्याला देतो आहे मंडळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळजी यांनी देखील शिवभोजन योजनेचा लाभ घ्या असं आवाहन केलंय आणि मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सव्वीस जानेवारी जा सुरुवात करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते सुरू होणार आहे सुरुवातीला आपण राज्यामध्ये अठरा हजार थाळ्या जे आहेत मुख्य म्हणजे शहरी भागामध्ये पन्नास रुपये थाळीची किंमत आणि ग्रामीण भागामध्ये पस्तीस रुपये थाळीची किंमत परंतु यापैकी गरीब लोकांना फक्त दहा रुपयेच द्यावे लागतील कुठे आणि बाकीचे सगळे पैसे जे आहेत हे शासन त्याची पूर्ती करणार आहे त्याच्यामध्ये दोन चपात्या एक वाटी भात भाजी एक मुद भात एक वाटी वरण अशी ही थाळी आपल्या सगळ्यांना दिली जाणार एक ॲप जो आहे तयार करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्यातून जे आहे त्या माणसाचा जो गरजू आहे त्याचा फोटो क्लिक केला जाईल आणि मग त्याच्यावर किती थाळ्या आल्या कोण आहे काय आहे वगैरे पण जो गरजू आहे भोजन घ्यायला येतो त्याला मात्र कुठल्याही गोष्टीचा अडथळा यामुळे येणार नाही पण तो गरीबांनी फक्त तिथे यावं त्याचा लाभ घ्यावा अशी साधारणपणे कल्पना आहे राज्यातील गोर गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त दहा रुपयात थाळी देणारी शिवभोजन योजना येत्या सव्वीस जानेवारी पासून राज्यात या योजनेची अंमलबजावणी होणार आहे मग ही योजना नेमकी काय आहे तिचा लाभ कसा घ्यायचा या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केला आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांना नमस्कार ना। सर नमस्कार कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद सर चर्चेला सुरुवात करूया कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी म्हणाले की अगोर गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त दहा रुपयात थाळी देणारी आपली शिवभोजन योजना आहे तर नेमकं या योजनेचं स्वरूप काय आहे काय सांगाल शिवभोजन अशी योजना आहे की ज्यामध्ये सामान्य माणूस जो आहे जो समजा प्रवासात असेल तर रेल्वे स्थानक किंवा बस स्टँडवर आहे किंवा मग कुठल्या कार्यालयाला कामासाठी गेला आहे किंवा रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले आहेत किंवा मग बाजारात ए पी एम सी किंवा यार्डमध्ये ते गेलेले आहेत अशा वेळेला अशा लोकांना जेवण दहा रुपयात रास्त दरात जेवण उपलब्ध व्हावं म्हणून ही शिवभोजन योजना शासनाने आहे नक्कीच सर कोणताही कार्यक्रम असू दे म्हणजे तो काहीतरी उद्देश असतो शिवभोजन योजना आहे ती सुरू करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे काय हेतू आहे काय तर असं जे जे लोक प्रवासात असतात किंवा जे लोक आपलं घर सोडून दिवसाला दुसरीकडे अशा कामासाठी गेलेले असतात आणि संध्याकाळपर्यंत समजा घरी परत यायचे असतात तर दरवेळेला त्यांना बाजारात किंवा कुठेतरी ऑफिसमध्ये कॅन्टीनमध्ये अशा ठिकाणी जेवण त्यांना घ्यावं लागतं काही वेळा त्यांना परवडत नाही ते उपाशी राहावं लागतं तर ते, ते असं होऊ नये आणि कोणीही उपाशी राहू नये म्हणून आपण ही योजना आखलेली आहे आणि त्याची सुरुवात आपण करतो आहे तर या ठिकाणी हे जाणून घ्यायचंय की शिवभोजन ही जी योजना आहे या योजनेचा एकूण खर्च किती आहे आणि महत्वाचं म्हणजे थाळीची किंमत नेमकी किती आहे ग्रामीण भागामध्ये ती आणि शहरी भागामध्ये देखील सारखी आहे की वेगवेगळी आहे काय सांगा याच्यात असं आहे की सामान्य माणसाला फक्त दहा रुपये द्यायचे आहेत थाळीसाठी बरं आणि त्या दहा रुपयाच्या मागे शहरी भागामध्ये आपण पन्नास रुपये त्या जो ते भोजनालय असेल त्यांना आपण पन्नास रुपये देणार आहे म्हणजे दहा रुपये मायनस करून चाळीस रुपये त्याला मिळणार आहे आणि पन्नास रुपये थाळीचा दर ठर ठरवलेला आहे ग्रा ग्रामीण भागामध्ये थाळीचा दर पस्तीस रुपये ठरवलेला आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे दहा रुपये जर आपण मायनस केले तर आपण पंचवीस रुपये त्या भोजनालयाला देणार आहे आणि सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर आपण तीन महिन्यासाठी ही योजना चालवणार आहे आणि साधारण आपण प्रत्येक जिल्ह्याम मुख्यालयामध्ये आणि त्याचप्रमाणे महापालिका जिथे आहे त्या टिक त्या, त्या शहरांमध्ये आपण ही योजना सुरू करतो आहे आणि अठरा हजार थाळ्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपण प्रत्येक ठिकाणी अलॉट केलेले आहेत वाटलेले आहेत बर सर आपण म्हणालात की दहा रुपयामध्ये जेवणाची थाळी मिळणार आहे आणि दहा रुपया म्हणजे लोकांच्या मनात प्रश्न आहे की कसं परवडणार आहे दहा रुपयात जेवण तर काय सांगाल याच्यात आपण असं ठरवलेलं आहे की दोन पोळ्या आहेत तीस ग्रामच्या दोन पोळ्या त्याच्यानंतर आपण एक वाटी वरण शंभर ग्राम वरण आपण ठेवलेलं आहे एक वाटी भाजी म्हणजे शंभर ग्राम भाजी ठेवलेली आहे आणि आपण असं म्हटलं एक मूत भात पण दीडशे ग्राम भाताचे असं ठेवलेलं आहे त्यामुळे एक थाळी आपण डिफाईन केलेली आहे की अशी दोन पोळ्या एक वाटी वरण एक वाटी भात आणि एक वाटी भाजी अशी असं राहणार आहे आणि त्याची आपण वजन पण आपण सांगितलेलं आहे माणसाला दहाच रुपये द्यायचे आहेत पण प्रत्यक्षात शासन त्याच्या वती अजून चाळीस रुपये देतो आहे शहरी भागात आणि शासन प्र ग्रामीण भागात पंचवीस रुपये देत आहेत अच्छा म्हणजे तुम्ही शहरी भागातली किंमत आणि ग्रामीण भागातली मग अशी सांगितली तर व्यक्तींना फक्त दहा रुपये द्यायचे आणि बाकीचं ते सरकार देणार आहे बाकीचं सरकार देणार आहे त्यामुळे सरकार पन्नास रुपयाची थाळी प्रत्यक्षात आहे आणि ग्रामीण भागात ती थाळी पस्तीस रुपयाची आहे पण त्याचा जो फरक आहे दहा रुपयाचा पन्नास मधून दहा वजा केले तर चाळीस रुपये होतात ते आपण त्या भोजनालयाला देणार आहे तसंच ग्रामीण भागामध्ये पंचवीस रुपये त्या भोजनालयाला देणार आहे बरं सर तुम्ही सांगितलं की हे जे शिवभोजनालय आहे ते जिल्ह्यातल्या मुख्यालयात सुरू राहणार आहे तर मग अजून नेमकं कोण म्हणजे महिला बचत गट आहेत मग कशा प्रकारे त्यांना देखील हे सुरू करता येणार आहे याच्यात सर्वप्रथम आपण असं केलं आहे की प्रत्येक स्तरावर एक समिती केली आहे त्या समितीने हे निवड जागांना भेटी देऊन ह्या सर्व भोजनालयांची निवड करायची आहे तर जिल्हा स्तरावर आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती केली आहे महापालिका स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्याच अध्यक्षतेखाली आहे पण त्याच्यामध्ये महापालिका आयुक्तांचा समावेश आहे त्याच्यानंतर तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे आणि ज जेव्हा आपण राज्यस्तरावरचा विचार करतो तो सं यंत्र, सं साथी आपन तर संयंत्र सनियंत्रण ठेवण्यासाठी आपण मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती पण ठेवलेली आहे तर ह्या सर्व मध्ये डी ओ जे आहेत जे आपले जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत त्यांना आपण सदस्य सचिव केलेला आहे निमंत्रक त्यांना केलेलं आहे आणि आधी आपण ह्या सर्व योज ह्या सर्व ठिकाणं जे मी सांगितले की बस स्थानक असेल रेल्वे स्थानक असेल जिल्हाधिकारी कार्यालय आहे जिल्हा परिषद कार्यालय आहे नाहीतर आपला बाजारपेठा आहेत ए पी एम सी आहे अशा ठिकाणची हॉस्पिटल आहेत अशा ठिकाणांची माहिती या लोकांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिलेली आहे त्या ठिकाणी चालू असलेल्या जे जी आहे, 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 जे भोजनालय आहेत कॅन्टीन आहेत हॉटेल आहेत अशा त्यांची त्यांच्यापैकी जे थिक, योग्य जागा आहे त्याची त्यांनी निवड केलेली आहे आणि त्या निवडीतून त्यांनी कमिटी समोर ती माहिती सादर केली आणि त्या लिस्ट मधून मग आपण योग्य जे ठिकाण आहेत त्यांची निवड आपण या योजनेसाठी केलेली आहे म्हणजे शासनाने जागा दिलेली नाही या चालू असलेल्या जे भोजनालय कॅन्टीन हॉटेल आहे तिथेच आपण हे मेस असेल तिथे आपण हे योजना चालू केलेली आहे नक्कीच सर शिवभोजनालयाची ठराविक वेळ असेल असं सांगण्यात येत आहे पण म्हणजे लोकांच्या मनात प्रश्न आहे की नेमकी हे भोजनालय आहे ते सकाळी सुरू असेल की दुपारी असेल जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी नेमकी वेळ कोणती तेवढी आपल्या प्रेक्षकांना सांगा आपण या सध्या आपण दुपारी बारा ते दोन अशी वेळ आपण जेवणासाठी ठेवलेली आहे आणि बारा ते दोन मध्ये आपण असं म्हटलं आहे की त्या जे जे सध्या अस्तित्वात असलेले जे भोजनालय आहेत त्यामध्ये पंचवीस जागा वेगळ्यानी शिवभोजनसाठी त्यांनी ठेवावी बारा ते दोन या वेळेत म्हणजे पंचवीस लोक एकाच वेळेला बसू शकतात म्हणजे दोन तासामध्ये आपण असं ठरवलं आहे की कि किमान पं आणि जास्तीत जास्त दीडशे तर जर पंचवीस लोक एका वेळेला बसू शकतील तर पंगत पद्धतीने पंच्याहत्तर किमान आणि कमाल दीडशे लोक तिथे जेऊ शकतील भोजनालयाच्या निवडची निवड आपण या हिशोबाने केलेली आणि बारा ते दोन हे जेवण आपल्याला त्या नम संख्या जी थाळीची दिलेली आहे तिथे ती त्याप्रमाणे तिथे त्या उपलब्ध होईल जागेची व्यवस्था कशी असेल ते तुम्ही सांगितलं पण याच अनुषंगाने प्रश्न पडतोय की मग थाळी देखील किती असतील भोजनालयात कमीत कमी थाळी किती असतील आणि जास्तीत जास्त थाळी पंच्याहत्तर कमीत कमी आहे आणि दीडशे जास्तीत जास्त आहे त्यामुळे संख्या जी आहे भोजनालयांची ती आपण जवळजवळ दीडशे भोजनालय राज्यभरामध्ये मंजूर होतील आणि दीडशे पैकी पेक, एकशे एकशे चाळीस भोजनालयांची निवड आधी याआधीच झालेली एक आहे एकशे चाळीस भोजनालयाची निवड आतापर्यंत झालेली आहे आणि उर्वरित दोन्ही जिल्ह्यांमध्ये फक्त काही भोजनालयांची निवड शिल्लक आहे ज्या ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार आहे त्या आस्थापनेवर कर्म जे कर्मचारी असतात मग त्यांना देखील हे जेवण मोफत मिळणार आपण असं केलं आहे की जे कारण कॅन्टीन असेल किंवा हॉस्पिटलचं कॅन्टीन असेल किंवा कलेक्ट ऑफिसचं भोजनालय असेल ते चालू असलेलं भोजनालय असेल तर या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आपण नाही म्हटलेलं आहे याच्यासाठी कारण ते खरोखर गरीबी गरीब आणि गरजू असे ते नाही ते रोज कामासाठी येतात ते आपला डबा पण आणतात तिथे बहुतेक वेळा ते फक्त जेवायला बसतात अशा लोकांना आणि त्यांना ते परवड पर, परवडण्यासारखं पण आहे म्हणजे बाहेरचं जेवण जरी घेत असतील ते परवडण्यासारखं आहे त्यामुळे सध्या आपण असं म्हटलेलं आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना हे या योजनेमध्ये लाभ घेणे अपेक्षित नाही त्यांना तेन, तेन, सोडून जे सामान्य जनता आहे त्यांनीच हा लाभ घ्यावा नाहीतर आपली जी थाळी आहे ती आपले शासकीय कर्मचारी जे तिथले काम करतात अशाच लोकांमध्ये आपली थाळी संपून जाईल म्हणून आपण हे त्याच्यात बंधन हे घातलेलं आहे आणि सुदैवाने जी निवड झाली आहे त्यामध्ये आपण असं पाहतो आहे की महिला बचत गट जवळजवळ एक पंचमांश म्हणजे वीस टक्के ठिकाणी महिला बचत गट निवड झालेली आहे तसेच वीस टक्के ठिकाणी स्वयंसेवी संस्था किंवा ट्रस्ट अशी आहे धर्मादायक संस्था आहे किंवा मग वीस टक्के ठिकाणी असं आहे की चालू असलेलं जे भोजनालय आहे तर ते कॅन्टीन आहे ते, ते आपण त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे किंवा मग जे आपले खाजगी हॉटेल आहे ते वीस टक्के आहे तर असं त्याच्यामध्ये एक फोड मी सांगू इच्छितो की अशी आपोआप फोड एक झालेली आहे अच्छा सर सव्वीस जानेवारीपासून आपली ही योजना आहे ती राज्यभरात अंमलबजावणी होणार आहे आणि माझ्या माहितीनुसार सनियंत्रणाची जबाबदारी एका समितीकडे दिली आहे तर जाणून घ्यायला आवडेल ही समिती काय आहे म्हणजे कशी रचना आहे त्याविषयी याच्यात सव्वीस जानेवारीला आपण असं केलं आहे की सर्व सन्मान्य पालकमंत्री महोदयांना आमचे मंत्री महोदय आहेत त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी सर्वांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की आपण सव्वीस जानेवारीला आपण सर्व तयारी पूर्ण झाली आहे मग सव्वीस जानेवारीला आपण ह्या योजनेची सुरुवात आपल्या जिल्ह्याच्या मुख्यालय झेंडाबंद झाल्यानंतर आपल्याला ही काही ठराविक ठिकाणी आपल्याला ह्याची सुरुवात करायची आहे तर त्याप्रमाणे आपले सर्व जिल्ह्या मुख्यालयामध्ये निश्चित आप ह्या योजनेची सुरुवात होणार आहे आणि याप्रमाणेच आप आपली जी समिती आहे त्या समितीने ह्या सर्व जे निकष आहेत त्याच ते सर्व संयंत्रण समिती जी आहे त्यांनीच हे निकष सगळे लाव ठरवलेले आहेत आणि त्याप्रमाणेच हे मंजुरी जे होते आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याच्यावरती लक्ष ठेवलेलं आहे यासाठी वी सीज मुख्य सचिव महोदयांनी वीसी घेतली मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सीमध्ये याच्या सूचना दिल्या माझ्या स्तरावर व्ही सी झालेली आहे मंत्री महोदयांनी बैठक घेतली आहे त्यांची पण वी सी आयोजित केलेली आहे तर या व वेगवेगळ्या स्तरावर आपण जिल्ह्याशी संपर्क साधून आणि काही ठिकाणी भेटी देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः भेटी दिलेल्या आहेत आमचे अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि सर्व जागा त्यांनी पाहिलेली आहे या जागांच्या जे साठी जे दाखले आहेत त्यांचं पण आढावा आपण घेतलेला आहे की समजा एफ डी एचे दाखले लागतात शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटचे लेबर डिपार्टमेंटचे दाखले लागतात किंवा आरोग्य खातेकडून काय त्यांच्या परवानग्या लागतात रजिस्ट्रेशन असेल लायसन्स असेल त्या सर्व गोष्टींची आपण पाहणी केलेली आहे याशिवाय त्यांना प्रशिक्षण सुद्धा आपण एक एक दिवसाचं दिलेलं आहे म्हणजे की एफ डी एचे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत एफ डी एमध्ये त्यांना सकस आहार किंवा आरोग्याच्या दृष्टीने सगळं माहिती आरोग्य विभागाकडून दिलेली आहे सॅनिटरी सॅनिटेशनच्या हिशोबाने म्हणजे कचरा आणि स्वच्छता याच्याबद्दल त्यांना माहिती दिलेली आहे विल्हेवाट कशी लावायची यानंतर आपण असं पण केलेलं आहे की Uh, जे तिथे जर आय टी आय पॉलिटेक्निक uh, हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस असतील किंवा होम सायन्सचे असतील तर स्वयंपाक रुचकर स्वयंपाक कसा ब, बनवावा बनवायचा त्याची पण आपण एक दिवसाचं त्यांना ओरिएंटेशन आहे म्हणजे ते तसंही स्वयंपाक करतातच आहेत पण त्यांचं एक ओरिएंटेशन या दृष्टीने आपण केलेलं आहे याशिवाय आपण सूचना सविस्तर दिलेल्या पाने पाणी फिल्टर्ड असावं स्वच्छ असावं त्यानंतर हात धुण्याची त्यांना हे सांगितलेलं आहे बाहेरचं जेवण कुणाला आणू देऊ नये बाहेर इथलं जेवण बाहेर जाऊ देऊ नये स्टेनलेस स्टीलचे भांडे वापरावे फ्रेश ठेवावं फ्रीज असावं असं बऱ्याचशा सूचना आपण दिल्या आणि या सर्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी त्या ठिकाणांना भेटी देतो आहे त्यांना आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांचे सर्व दाखले काम ज्यांचे नसतील त्यांना पूर्ण करून घेतलेलं आहे ही सर्व काळजी आपण लोकांच्या मनात प्रश्न असतो की अरे किंमत कमी म्हणजे दर्जा कमी असतो पण या ठिकाणी दहा रुपयात थाळी जरी असली तरी ती उच्च प्रतीची असणार आहे कारण अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे असं म्हणायला हरकत नाही आहे सर यापुढे मला विचारायचं आहे की आपलं म्हणजे गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त दहा रुपयात जेवण खरंच ही खूप महत्वाकांक्षी अशी योजना आहे शासनाची आणि ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणंही तितकंच गरजेचं आहे जेव्हा ती लोकांपर्यंत पोहोचते तेव्हाच त्या योजनेला यश आलं असं म्हणता येईल तर ही योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय म्हणजे प्रचार कसा सुरू आहे कशा प्रकारची प्रसिद्धी करत आहात आपण सर्व सध्या आपण सर्व ठिकच्या मुख्यालयात आणि तालुक्याच्या ठिकाणी होर्डिंग्स आपले माहिती जनसंपर्क विभाग आहे त्यांच्यामार्फत आपण होर्डिंग सर्व ठिकाणी मराठीमध्ये लावलेले आहेत या ला योजनेच्या बद्दल त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे याशिवाय आपण फ्लेक्स त्याच्यानंतर बॅनर्स पोस्टर्स हे पण आपल्या जिल्हा स्तरावर आपण त्याची क्रिएटिव्ह म्हणजे त्याचं जे आ, इमेज तो तुम्हें तुम्हें। जिते जिते आहे तो आपण पाठवलेला आहे आणि त्यांना म्हटलेला आहे की ह्याची तुम्ही प्रिंटिंग करून घ्या आणि तुमच्या स्थानिक स्तरावर त्याला जिथे जिथे भोजनालय आहे तिथे ते लावून घ्या तर ह्या दृष्टीने आपण प्रसिद्धी प्रचार करतोय याशिवाय आज आज आपण हा कार्यक्रम घेतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना कळते आहे आणि बरेच वेळा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी विधान परि सभेत पण हे याची घोषणा केली होती योजनेची माहिती दिली होती आणि सव्वीस जानेवारीला किमान पन्नास ठिकाणी आम्ही हे सुरू करू शिवभोजन असं सांगितलं होतं या सर्व माध्यमातून माहिती सर्व जनतेला मिळते नक्कीच आहे खरं तर मुख्यमंत्री आपले उद्धव ठाकरे यांची ही महत्वाकांक्षी योजना आहे शिवभोजन योजना आणि त्याचा तुमच्या चर्चेतून तुम जाणवलं की गरीब आणि जे गरजू लोक आहेत त्यांना कमी दरात जेवण मिळावं हाच मेन उद्देश आहे या योजनेचा आपला हा जो कार्यक्रम आहे सर जय महाराष्ट्र हा ग्रामीण भागात आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर बघितला जातो तर मग लोकांच्या मनात प्रश्न आहे जर मला या योजनेचा लाभ तर मग तो कसा घ्यायचा किंवा तो लाभ घेण्यासाठी काही आहे, अटी आहे काय सांगा सुरुवातीला आपण असं करतो आहे की एक ऍप आप, आपण एक लॉन्च केलेलं आहे त्याची सध्या टेस्टिंग चालू आहे जिल्हा स्तरावर त्या ऍप मध्ये लाभार्थ्याला काहीच करायचं नाही फक्त त्याचं नाव द्यायचं आहे आणि त्याचा एक फोटो तो जो भोजनालय चालक आहे तो त्याचा एक फोटो घेईल आणि त्याच्या ऍप वरती ते अपलोड करेल त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार द्यायची गरज नाही मोबाईल दिला तर चांगला आहे मोबाईल पण कंपल्सरी नाही आहे त्यांचं नाव आणि त्याचा फोटो मोबाईल ऑप्शनल आहे द्यायचा असेल तर मोबाईल देऊ शकतात नसेल तर गरज नाही आणि ह्यानंतरची सर्व कारवाई त्या भोजनालयाला करायची आहे जेव्हा त्याचा फोटो अपलोड होतो तेव्हा एक थाळी बुक झाली असं अर्थ निघतो आणि ह्या ऍपमध्ये पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर आपण त्याच्यामध्ये युजर नेम पासवर्ड दिलेला आहे सगळ्यांचा तर त्याच्यामध्ये आपण एंट्री घेऊन ह्या सर्व गोष्टी आपण बघू शकतो आणि त्याचा मेनू जो आहे तो पण आपण उपलब्ध आहे त्या ऍपवर याशिवाय शिवभोजन माझ्या जवळचं शिवभोजन सेंटर कोणतं आहे हे आपण बघू शकतो तर लाभार्थीने ऍप डाउनलोड केला तर उत्तम आहे त्याला बरीच माहिती मिळते म्हणजे मेनू पण कळतो त्याला त्याला जवळच्या शिवभोजन कुठे आहे तिथे पण त्याला ऍप डाउनलोड करणे कंपल्सरी नाही भोजनालयाला ऍप डाउनलोड करावं लागेल आणि जिल्हा स्तरावर ते ऍप असणारच आहे पोर्टल असणार आहे तर या माध्यमातून आपण म्हणजे सुटसुटीत आणि ऑनलाईन अशी पद्धत आपण निर्माण केलेली आहे आणि त्याचं टेस्टिंग चालू आहे निश्चित सव्वीस जानेवारीपासून आपण हे ॲप सर्व ठिकाणी लागू होईल आणि गुगल प्ले प्ले स्टोर वरती हा ॲप उपलब्ध होईल नक्कीच प्रेक्षक तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरांनी नुकतंच सांगितलं ॲप आहे ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तसंच जिल्हा मुख्यालयामध्ये भोजनालयामध्ये हे ॲप आहे असंही त्यांनी सांगितलं सर ही योजनाच इतकी चांगली आहे की नक्की जास्तीत जास्त लोक योजने या योजनेचा लाभ घेतील याची खात्री आहे जर या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला तर मग पुढे काय सध्या आपण निधी उपलब्ध करून दिला आहे जवळ साडेसहा कोटी तो तीन महिन्यासाठी हे अठरा हजार थाळ्या आपण रोज करू शकतो या हिशोबाने आपण उपलब्ध करून दिला आहे पुढच्या काळात आपण प्रतिसाद बघून आपण ह्या योजनेची व्याप्ती अजून वाढवणार आहे म्हणजे सेंटर्स वाढवणार आहे थाळ्यांची संख्या वाढवणार आहे गरज पडली तर वेळ वाढवणार आहे आणि या दृष्टीने आपण वाटचाल या पुढच्या काळात करणार आहे किंवा योजनेचं स्वरूप पण थोडंफार प्रमाणात बदलू शकत बदलणार सेंट्रल किचन आहेत किंवा स्वयंसेवी संस्था अजून स्वयंसेवी संस्था आहेत टेम्पल ट्रस्ट आहेत त्या सर्वांचा समावेश आपण याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करू त्याच्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणात व्याप्ती या वा योजनेची वाढवता येईल अशी शासनाची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि विश्वास आहे नक्कीच म्हणजे स्वरूप दिवसेंदिवस व्यापक होणार आहे असं म्हणायला हरकत नाहीये शिवभोजन योजनेविषयी अधिक माहिती जर लोकांना संपर्क साधायचा असेल तर तो कुठे साधायचा काय सांगा आपली वेबसाईट आहे महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट इन शासनाची त्यावरती आमचा विभाग जर आपण पाहिला अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण त्याच्यावर गेले तर आपल्या शिवभोजनचे जी आर जे आहेत ते उपलब्ध आहेत याच्यामध्ये जे सर्क्युलर आम्ही काढलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व अटी शर्ती सर्व दिलेल्या आहेत ते पण उपलब्ध आहेत आणि या पलीकडे आपण ऍप जर गुगल प्ले स्टोअर वर जेव्हा उपलब्ध होईल त्यावेळेला ऍप डाऊनलोड केला तर त्याच्यावरती अजून डिटेल माहिती आपल्याला म्हणजे लोकेशन पण कळतील मेनू कळेल आणि आपल्याला एक महाआयपॉस डॉट जीओ व्ही डॉट इन आहे त्याच्यावरती आपण रिपोर्ट्स याचे जसे जसे योजना चालू होईल आणि किती भोजनालय चालू होईल किती थाळ्या झाल्या तर त्याचे रिपोर्ट्स त्या आपोआप उपलब्ध जसं आमचं सध्या जेव्हा आपण आधारद्वारे धान्य वाटप करतोय ती ती, ती ती जी वेबसाईट आहे त्याच्यावरती महाआयपॉस डॉट जीओ व्ही डॉट इन त्याच्यावरती आपल्याला ह्या योजनेची माहिती सुद्धा त्याच्यामध्ये एक शिवभोजन म्हणून लिंक राहील त्याला क्लिक केलं की ह्या योजनेची सर्व आतापर्यंत झालेली कारवाईची माहिती त्याच्यावरती मिळेल सर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काय आवाहन करा माझं आपल्याला माझी विनंती आपल्याला राहील विभागाच्या मार्फत महाराष्ट्र शासनाच्या मार्फत की शिवभोजन या योजनेचा लाभ आपण घ्यावा योग्य गरजू व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा आपल्या सदस्य विवेक बुद्धीने ठरवावं की मी खरोखरच दहा रुपयाचं जेवण घेण्यासाठी मला परवडत नाही त्याच्यावरचं जेवण तर तर आपण जाऊन त्याचा लाभ घ्यावा आणि यासाठी आपल्या जिल्हा मुख्यालयामध्ये आणि महापालिका जिथे आहे तिथे आपल्याला हे शिवभोजन उपलब्ध राहणार आहे आणि सव्वीस जानेवारी पासून निश्चित शंभरपेक्षा पेक्षा जास्त ठिकाणांमध्ये हे शिवभोजन उपलब्ध होणार आहे नक्कीच तर मंडळी सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांना गरज आहे गौरगरीब लोक आहेत त्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्या सर आपण आशा करूयात की आपण जो संपर्क सांगितला कुठे संपर्क साधायचा सा, या योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी आपले जे प्रेक्षक आहेत ते नक्कीच आपल्याशी संपर्क साधतील आणि योजनेविषयी जास्तीत जास्त माहिती करून घेतीलच शिवाय या योजनेचा लाभ देखील घेतील आज आपण या कार्यक्रमात आलात आणि आपल्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना इतकी सखोल आणि सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार नमस्कार नमस्कार धन्यवाद よし <music> <music>